everyone. Ayun na Udo Udo. Hi Maulita. Aita dusra bhakta hai. Aita dusra bhakta hai. Ganesh Patil. Hi Maulita. Udo Udo. Tisra bhakta mi Arvind Patil. Arvind Patil. दरवर्षी येतो कधी कधी एक पण दिवस आम्ही एक वर्ष पण गॅप न घेतलेले आहे खेळाडू कम्प्लीट आय माऊलीचा आईचे भोले भक्त चार भोले भक्त निघालेले आहेत दर्शनासाठी दोन भक्त ऑफिसच्या कामानिमित्त बिझी आहेत एक भोला भक्त आहे तो उद्या फ्लाईट पकडून येणार आहे डायरेक्ट आईच्या मंदिराजवळ येणं भेटणार आहे आम्हाला सकाळी नाईट राईट साहेब आणि आम्ही सगळे रिस्कड सगळ्यांना सगळ्या आमच्या मित्रमंडळीला आणि सगळ्या आमच्या नातेवाईकांना आणि सगळ्यांना आम्हाला सांगायचं हे आहे की आईचे भोले भक्त दरवर्षी जातात कधी गॅप नाही देत एखाद दुसरा नाही झाला तर परत जातात आणि देवीचे आईचे दर्शन घेतात दरवर्षी येतो अजून पर्यंत 25 वर्ष 1 वर्ष पण गॅप नाही घेतली हाय माऊलीचा उदो उदो अशा प्रकारे सकाळचे 4 वाजलेले आहेत आणि आम्ही एकविरेला पोहोचलेलो आहोत हे बघा इथे आम्ही स्टे करणार आहोत तर मंडळी सकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि आम्ही आता निघालो आहोत एकविरा देवीच्या दर्शनासाठी चला तुम्ही पण आमच्या सोबत आईचे भोले भक्त दमले असतील तर रिक्षा करूया का त्यात रुमाला बिमाला घालून चाललेले आहेत अशा तऱ्हेने आईचे भोले भक्त दमलेले आहेत आणि शेवटी रिक्षात बसले तर मंडळी अशा प्रकारे आमचं देवीचं दर्शन झालेलं आहे प्रचंड अशी गर्दी आतमध्ये आहे छोटी गँग जेवायला बसलेली आहे तर फ्रेंड्स तुम्ही पाहिलंच असाल आपल्या सकाळच्या जेवणाची मेजवानी आपल्या सकाळच्या जेवणात डाळ भात चवळीची भाजी मिरची पापड लोणचं असं खूप छान स्वादिष्ट जेवण होतं
आणि काका मला सांगाल का आता काय आहे आपल्या जेवणात? अरे वा चिकन. आणि इथे काय चालू आहे? अच्छा, म्हणजे उद्या सकाळी नाश्त्यासाठी आम्हाला वडे आहेत. तर आईचे भुले भक्त, आई त्यांच्यावर नेहमी नजर ठेवून असते. त्यांच्या भुकेला, त्यांच्या सगळ्या जेवण खावण्याची व्यवस्था आई करते. 12-1 वाजले तरी देवा आई त्यांचे सगळे हॉटेल उघडे ठेवते. त्यांना जे पाहिजे ते हवं ते त्यांना देते. कधी असे निराश होऊन आले नाही. एक वर्ष असा होता की निराशामध्ये परत आले होते, पण तरी पण आईने त्यांच्या पनवेलमध्ये बेलापूरमध्ये व्यवस्था केली जेवणाची त्यांची. आणि आई नेहमी आमचं सगळ्यांचं व्यवस्था करते. त्याबद्दल आईचं उदो उदो. आज आमचा सकाळचा नाश्त्याचा बेत आलेला आहे आणि तो म्हणजे उपमा. तुम्ही बघू शकता मी खातोय उपमा संपलेला आहे. वेफर उपमा पण आहे, साधा उपमा पण आहे. तर मंडळी, आज देवीच्या मानपानाचा दिवस आहे. आज देवीला बकऱ्या कोंबड्याचं नैवेद्य दाखवतात आणि आपण इथे आपला नैवेद्य ठेवलेला आहे. उदो उदो. अवी काकांनी गाराणं घातलेलं आहे. अशा प्रकारे देवीची पूजा संपन्न झालेली आहे. जय. तर मंडळी, तुम्ही बघू शकता आज दुपारच्या जेवणात आमच्याकडे मटण, कोशिंबीर, वडे, भात असा बेत आहे. तर मंडळी, अशा प्रकारे आज आम्ही तुम्हाला निरोप घेतोय. तुम्ही बघू शकता थोडा वेळ इथे आता लास्ट जाणं होणार आहे, नंतर आमची बस सुटणार आहे. बघा किती मजा चालली. आमच्या बायकांनी गाण्यावर खूप छान असा ताल धरलेला आहे. खूप मजा करतायत त्या, बघा. आईच्या दर्शनाबद्दल आणि या संपूर्ण प्रवासाबद्दल तुम्ही काय सांगाल? नागरी कोळ्यांचं दैवत माय माऊली एकवीरा देवी, तिच्या दर्शनासाठी आईचे भुले भक्त आपल्या चैत्र नवरात्रात आणि आईच्या पालखीसाठी वरळी मुंबई येथून आले. काही मेंबर, म्हणजे 3 आमच्यातले नेहमीचे मेंबर, त्यांच्या कार्यबाहुल्यामुळे येऊ शकले नाही. परंतु हा एकूण हा प्रवास खूप आनंदात झाला. आम्ही तिथून मुंबईहून साधारण 4:15 दरम्यान निघालो आणि इथे पोचेपर्यंत साधारण 10 वाजले. 10 नंतर आईचं दर्शन झालं, व्यवस्थित दर्शन घेतलं. आईचं नेहमीप्रमाणे आईने आमची सगळी विघ्न दूर केली आणि आम्ही व्यवस्थित गडावर पोचून दर्शन घेतलं. दर्शनानंतर थोडं पेटचं फोटोबा झालं
जेवायची पण आईने व्यवस्था 1:30 आईच्या आशीर्वादामुळे 1:30 पण आम्हाला जेवण मिळू शकलं. लय महाग भेटला हा पण ठीक आहे, पण मिळू शकलं. सगळ्यात महत्त्वाचं मिळू शकलं. पेटपूजा झाली, पेटपूजा जाऊन इकडे सात बंगला आर्मींच्या रूमवर गेलो. मस्त आरामात सगळं झालं. 4 गप्पा मारत आपले विषय खूप निघाले. खूप दिवसांनी गप्पाष्टका रंगली आणि 4 झोपी गेलो. हे सगळ्यात महत्त्वाचं आश्चर्य म्हणजे सतीश सकट सगळे आम्ही 7 होते. 3 सगळ्यांनी डोळे उघडले. सगळ्यात फ्रेश झालो. फ्रेश करून पुन्हा आईच्या दर्शनासाठी पायथ्याशी गेलो. पायथ्याच्या मंदिराचं दर्शन घेतलं, काही खरेदी केली आणि आता सध्या आम्ही पेटपूजा दुपारची पेटपूजा करण्यासाठी बैठक मध्ये. वास्तू अरविंद बैठक मधला स्पेशल मटन सूप आहे. हा इकडचं फेमस सूप आहे. तर हे आम्ही आज इथे टेस्ट करणार आहोत. जर आवडलं तर परत मागू अजून मागू. मंडळी, आम्ही लोणावळ्यावरून निघाल्यानंतर खोपोलीला आम्हाला वाटेत एक नदी लागली. तिथे आमच्या मुलांनी खूप एन्जॉय केलं नदीमध्ये. मंडळी, आम्ही परत येताना महडच्या गणपती बाप्पाचं दर्शन वाटेत घेतलं. गर्दी नसल्या कारणाने आमचं दर्शन लवकर झालं. अशा प्रकारे आई एकविरेचा आमचा 2 प्रवास सुखाचा पार पडला आणि आम्ही आमच्या घरी परतलो. तर फ्रेंड्स, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. असे अनेक व्हिडिओ घेऊन आम्ही तुमच्यासाठी येऊ. तोपर्यंत बाय.